नेपाळच्या पोखरामध्ये विमान कोसळलं असून या विमानात 68 प्रवासी आणि 4 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. कोसळल्यानंतर विमानाला आग लागली. यती एअरलाइन्स ATR 72 विमान कोसळलं असून या विमान दुर्घटनेत 32 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते. तर नेपाळच्या पोखरामध्ये विमान कोसळले. या विमान अपघातात 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. तर विमानात 68 प्रवासी आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते. कोसळल्यानंतर विमानाला आग लागली. यती एअरलाइन्सचे ATR 72 विमान कोसळले. नेपाळच्या पोखरामध्ये विमान कोसळल्याची घटना घडलेली आहे. याचे व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर विमानात 68 प्रवासी आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते. कोसळल्यानंतर विमानाला आग लागली. यती एअरलाइन्सचे ATR 72 विमान कोसळलं असून या विमान दुर्घटनेत 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे.